जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। या देशामध्ये जेव्हा जेव्हा आरक्षणाची सीमा संपली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण एका विविक्षित काळाकरता दिलं होतं, ते आरक्षण संपलं, अटलजींचं सरकार होतं, अटलजींनी त्यावेळी आरक्षणाची सीमा वाढवण्याचा निर्णय घेतला। आज जे आरक्षण चाललेलं आहे, अटलजींनी घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मोदीजींनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मोदीजींनी आरक्षणाची सीमा वाढवली, म्हणून या देशामध्ये आमच्या संविधानाने दिलेलं आरक्षण आजही सामान्य माणसाला मिळतं आहे। पण एक खोटा नरेटिव तयार करायचा की हे निवडून आले तर हे आरक्षण रद्द करणार, हे संविधान बदलणार, अशा प्रकारचा फेक नरेटिव हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवण्यात आला। पण बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा, जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं। खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं, यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो। हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे। आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते। आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार। अरे महायुतीचे 16, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही? हा फुगा फुटला आहे।